ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करा म्हणून सरकारच्या पाठिंब्याने एक वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, अनेक वेळा आंदोलनाचा इशारा दिला, आंदोलन करायची वेळ आली, कारण ही समिती अस्तित्वात नसल्यामुळे गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला FRP-पेक्षा ज्यादा पैसे देण्याची क्षमता अनेक कारखान्यांची असून सुद्धा मागील वर्षाचे अंतिम बिल मिळालेले नाहीत, कारण त्याचा हिशोब करणारी ऊस दर नियंत्रण समितीच अस्तित्वात नव्हती। यावर्षी सीझन संपून दुसरा सीझन तोंडावर आला तरी सुद्धा ही समिती अस्तित्वात नव्हती, आणि यावर्षी तर अनेक कारखान्यांच्याकडे FRP देऊन ऊसाचे पैसे शिल्लक राहिले आहेत, कारण साखरेला भाव चांगला आहे, इथेनॉलमधनं उत्पन्न चांगलं मिळालेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये या कारखान्यांच्यावर अंकुश ठेवून त्यांचा काटेकोरपणानं हिशेब तपासून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी म्हणून एक चांगली सक्षम ऊस दर नियंत्रण समितीची आवश्यकता होती, परंतु दुर्दैवानं केवळ कागदी घोडे नाचवून एक अशा प्रकारचे अत्यंत दुबळी अशी ऊस दर समिती निर्माण केलेली आहे, ज्या समितीमध्ये मी स्वतः, रघुनाथ पाटील, विक्रमसिंह गाडगे, बीबी ठोंबरे यांच्यासारखे एकापेक्षा एक दिग्गज आम्ही काम करत होतो, त्या ठिकाणी आज अशा या दुबळ्या समितीची निर्मिती करून सरकारनं महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघातच केलेला आहे।